काही लोक असे पण बोलतात की मी पॉवर प्लस जास्त प्रमोशन करतो. 20-30 हजार रुपयाचं बजेट सोडून मी ब्लॉग करायलासाठी जात होतो, तर आतापासून मी ते बंद करतोय. तुम्ही खूप जास्त प्रेम दिलं लास्टच्या ब्लॉगला. तुम्हाला माहित आहे आपलं असतंय जरा लेटानं पण एकदम नेटानं. व्हायलोक सेटअप जवळ पोहोचलेलो आहे फायनली. आणि आज सगळ्यांना ढोकायला विराज वेम एकदा बास आहे. हॅलो दोस्तो, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या म्हणजे साऊंड लाईनच्या पहिल्या ब्लॉगिंग चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे डीजे स्वापी करार. तर भाऊनो, आजचा स्पेशल ब्लॉग असणार आहे कारदगा शो वरती. म्हणजे तुम्ही जसं की आजपर्यंत बघितलं त्याचं मी पुढं बोलीन. आता इथं मला जास्त बोलता येत नाही कारण केस सगळ्या महाराष्ट्रात फिरायला लागलेत माझे केस. आणि तर आता इथून मी निघालोय डायरेक्ट कारत गेला. तर भावांनो, नेहमी आपला सगळे साऊंड कव्हर करणारा जो ब्लॉग असतो अशा पद्धतीचा ब्लॉग बिलकुल हा नसणार आहे. 32 हजारच्या ब्लॉग नंतर सगळे साऊंड कव्हर करणारा, म्हणजे जिथं मोठे साऊंड आहे, जिथे जास्त कॉम्पिटिशन आहे, इथं मी सगळे साऊंड कव्हर करण्यासाठी ब्लॉग करत होतो. आणि आतापासून म्हणजे 32 हजारच्या ब्लॉग नंतर मी तसले शो करायचे बंद केलेत. आणि इथून पुढं जिथं पण मोठे बिग शो असतील तिथे मी प्लेईंगसाठी शो घेणार आहे. कारण इथून मागे मी काय करत होतो की मोठे मोठे शो सोडत होतो आणि फक्त व्लॉग करायसाठी जात होतो. 20-30 हजार रुपयाचं बजेट सोडून मी व्लॉग करायसाठी जात होतो. तर आतापासून मी ते बंद करतोय. जे आपले व्लॉग असतील ते माझे पर्सनल व्लॉग असतील, ज्या शोला मी जाईल त्या शोचे पर्सनल व्लॉग असतील. आणि बाकी मग मला जर वाटलं तर मी करीन, असं काय नाही की करणार नाही. पण ज्या दिवशी मला इंटरेस्ट असेल, म्हणजे ज्या दिवशी मला वाटेल की बाबा आज आपण फक्त एन्जॉय करायसाठी जाणार आहे, तर त्या दिवशी मी एन्जॉय ब्लॉग बनवेन. पण शक्यतो मी इथून पुढे शोचे ब्लॉग करीन. जिथं पण मी शोला असणार तिथं माझे शोचे जे पर्सनल ब्लॉग असतात नेहमीप्रमाणेच तसे ब्लॉग करणार. आणि बाकी मी याच्याबद्दल मला अजून पण थोडं बोलायचं आहे, पण ते मी नंतर कारमध्ये बोलीन. आता मी तुम्हाला एवढंच सांगतो की मी कारदग्याला चाललो आहे शोसाठी. तिथं पण मी शो घेतलेला आहे आणि मंडळ असणार आहे शिवतेज तालीम मंडळ कारदगा. कारदग्याचा दहशत किंग रौप्य महोत्सवी 25वे वर्ष. आणि साऊंड असणार आहे विराज व्हीएम. तर भावानो, मी प्लेईंगसाठी असणार आहे. शो कॉम्पिटिशनचा बिग शो असणार आहे, खूप एन्जॉयफुल शो असणार आहे. कारदग्याचा शो कसा असतो तुम्हाला माहित आहे. आणि कारदगामधून आपल्याला खूप सारं प्रेम पण भेटतंय. पाठीमागचा जो व्लॉग आहे त्याला खूप चांगला रिस्पॉन्स होता. तुम्ही खूप जास्त प्रेम दिलं लास्टच्या ब्लॉगला. काही गोष्टी झाल्यात, काही मंडळ नाराज आहेत माझ्यावरती, तर त्यांच्याशी पण मी बोलीन नंतर. कारण आत्ता कंडिशन अशी आहे की सगळ्यांनाच उत्सुकता असते, तर आपलीच मंडळी आपल्यापासून नाराज आहे. कारण आपली पब्लिक आपल्यापासून नाराज आहे असं मला वाटतंय. तर हे माझ्यासाठी चांगलं नाही आहे, कारण मला माझी पब्लिक माझ्यासोबत हवी आहे नेहमी. तर काही साऊंड कव्हर करता येत नाही पाहुणो, तर त्या गोष्टीवर पण मी नंतर कारमध्ये बोलेन. आत्ता मी नाही सगळं बोलू शकत, मला आत्ता इथून निघायचं आहे. कारण तुम्हाला माहीत आहे आपलं असतंय जरा लेटानं पण एकदम नेटानं. तर आता मी बसतोय कारमध्ये आपल्या बसतीमध्ये आणि इथून निघतोय. किनी टोल नाक्यावर पोचलेलो आहे आणि बघू शकता आमचे मित्र योगेश दादा भेटलेले. येत आहे काय करत घ्या कोणाचा साऊंड? विराज व्हीएम. विराज वाला छोटा तिथून एक गेला आता. नाही नाही, तिकडनं झालंय ते कोल्हापूर इंदापूर वाला आज, पण ते कोल्हापूरवरून तिकडे मग दुसरी गाडी असेल. त्यांचा डबल सेटअप लावलाय काय तिने कोणास्तो, ते कोल्हापूरवरून तशी तिकडे शिवला गेली. म्हणून म्हणत हा. तर आता मी कॅमेरा सेट केलेला आहे आणि आता आपण बोलूया. तर मुद्दा असा आहे की इथून माग जे मी व्लॉग बनवत होतो, म्हणजे यात्रेच्या शोचे, परत म्हणजे कुठलेही जिथं जास्त कॉम्पिटिशन आहे वगैरे, जास्त साऊंड आहेत, तिथं जाऊन मी व्लॉग बनवत होतो. तुम्ही आजपर्यंत बघितलं 32 हजाराचा ब्लॉग, जसं की उदाहरणार्थ 32 हजाराचा ब्लॉग, मांगल्याचा ब्लॉग, कारदग्याचा ब्लॉग, परत आपले याचा असेल कागवाडचा ब्लॉग, अशा पद्धतीचे जे व्लॉग होते जे मी तिथं जाऊन शूट करायचो वगैरे हे सगळं. आणि मला शो, मी माझा शो सोडत होतो त्या गावातला. तर अशा ठिकाणी जे शो होते तर तिथले मी काय करत होतो, माझे स्वतःचे शो सोडत होतो त्या गावात, म्हणजे व्लॉगसाठी. ब्लॉगला जायचं म्हणून मी माझा शो तिथं सोडत होतो. मला तिथं शो पण असायचा प्लेईंगसाठी, म्हणजे कुठल्याही साऊंडवरती पार्टीकडून कॉल असायचे, साऊंडकडून कॉल असायचे, पण मी ब्लॉगसाठी शो सोडत होतो. पण आता मी या गोष्टी थोड्याशा टाळायला लागलोय, कारण मला आता शो करणं पण गरजेचं आहे. पार्ट्या नाराज होत्यात, साऊंडवाले नाराज होत्यात ब्लॉगसाठी शो सोडताय वगैरे, या गोष्टीचं थोडंसं बोलणं होत होतं. त्यामुळं मी त्या गोष्टी बंद करतोय आता. म्हणजे करणार मी ब्लॉग, मला जर मनात आलं की बाबा आज
बत्तीस जणांचा ब्लॉग आहे आणि 32 जणांचा ब्लॉग आपण करायचा शो करायचा नाही तर मी करणार असं काय नाही. तर हा विषय एक बोलायचा होता तुम्हाला की मी इथून पुढे यात्रेचे फक्त ब्लॉग साठी जाणं बंद करणार आहे. मी इथून पुढे ब्लॉग करणार पण माझ्या शोचे पर्सनल ब्लॉग करणार. जिथं मला शो असणार त्या साऊंडचा मी प्रॉपर शूट घेणार ज्या साऊंडचा म्हणजे जिथं पण आता समजा आज कारदगावला चाललोय कारदगावमध्ये मागच्या वेळेसचा जो मी ब्लॉग केला होता तो सगळ्या मंडळांचा केला होता तर त्यामध्ये काही मंडळ राहिलेत माझ्याकडून मी मान्य करतो पण मी त्या गोष्टी मुद्दाम केलेल्या नाही. तुम्हाला माहित आहे आपण जर एखाद्या गावामध्ये नवीन जात असलो तर त्या गावात आपल्याला काय माहिती नसतं. मी कारदगावमध्ये लास्ट टाइम गेलो मागच्या वर्षी मी पहिल्यांदा कारदगावमध्ये गेलेलो होतो आणि माहिती नव्हतं ना गावाचं काहीच कुठं कुठले साऊंड असतात कुठे कुठले साऊंड असतात किंवा गल्लीत कुठल्या साऊंड कुठला कुठल्या गल्लीत कुठला साऊंड लागलाय या गोष्टी मला माहीत नव्हत्या. आणि ज्या मेन लाईनला साऊंड होते तेवढे सगळे साऊंड मी कव्हर केलेत. मी पूर्ण जाऊन फिरून आलो गर्दी खूप जास्त होती माझं खूप जास्त हाल होत होतं तरी पण त्यातनं मी साऊंड कव्हर करत होतो. माझी इच्छा होती की मला सगळे साऊंड कव्हर करायचे होते पण नाही शक्य झालं त्या गोष्टी. पण त्या गोष्टी मी मुद्दाम नाहीत केलेल्या मी ठरवून केलेलं नाही. माझ्या काही मित्र आता माझ्यावरती नाराज आहेत त्यांचा मला कॉल आला वगैरे या गोष्टी झाल्या. सगळ्या गोष्टी मी आता ओपनली नाही बोलू शकत पण भावांनो तुम्हाला मी एवढं सांगतो ज्यांनी पण मला कॉल केला मला माहित नाही तुमची माझी ओळख नाही किंवा कुठलाही साऊंड माझ्या विरोधात नाही कुठलाही साऊंडच्या मी विरोधात नाही. सगळे साऊंड मला सारखेच आहेत. आता पाठीमागे एपीआउट ट्रेनची गाडी आहे बघा तर सगळे साऊंड मला सारखेच आहेत. मला मी कुठल्या साऊंडला भेदभाव करत नाही. मी ज्या साऊंडवर जातो त्या साऊंडचे मी प्रॉपर शूट घेतो. मला कुठल्याही साऊंडवर शो असला तरी त्या साऊंडचं मी गुणगान गाणार आहे बरोबर आहे. कारण ज्याचं खायचं आहे त्याचंच गायचं आहे. शेवटी ऑपरेटर आहे जिथं मी प्ले करणार आहे तिथंच मला त्याच गोष्टी मला दाखवायच्या आहेत तिथं त्यांच्याविषयीच मला बोलायचं आहे. आता समजा मी कुठल्या तर साऊंडवर विराज वेमूर गेलो आणि दुसऱ्या कुठल्या साऊंडचं मी तिथं जाऊन गुणगान गातोय तर ही गोष्ट पटेल का कुणाला? ते बरोबर आहे का? मला कॉम्पिटिशनला विराज वेमलाच वाजवायचंय ना प्रॉपर. थोडीच मी पुढच्या साऊंडवर जाऊन वाजवू शकतोय. हा ही गोष्ट समजून घ्या थोडस. मला फक्त एवढंच बोलायचं आहे की मला कुठला साऊंड लांबचा नाही. सगळे साऊंड सारखेच आहेत आणि सगळ्या साऊंडवाल्यांच्या बरोबर माझा संबंध चांगला आहे. मग कुठलाही साऊंड असू दे एक्स वाय झेड ज्यांनी मला कॉल केला भाऊन तुमचा जो साऊंड आहे त्या साऊंडच्या मालकाला विचारा त्यांचे आमचे संबंध कसे त्यांचे आमचे संबंध चांगले असा विषय. कुठलीही गोष्ट अशी मी मुद्दा म्हणून करत आणत नाही किंवा काय. तुम्ही माझ्यावर नाराज झाला तर ही गोष्ट मला माझ्या मनाला लागली की बाबा मला पण वाटलं की तुमचं मंडळ राहिलं माझ्याकडून. तुम्ही जर मला कॉल केला असता की बाबा पुढच्या वर्षी या तुम्ही आमच्या मंडळाचं आणि आमच्या मंडळाचं शूट घ्या वगैरे तर मी 100% ट्राय केलं असतं की पहिल्यांदा तुमच्या मंडळाकडे यावं तुमच्या मंडळाचं शूट घ्या वगैरे. मला असं कोणी इन्व्हाइट करत नाही किंवा मी पेड ब्लॉग करत नाही. माझी एवढी वाईट वेळ नाही की पैसे घेऊन मी ब्लॉग बनवीन. मी माझी लाईफस्टाईल दाखवतोय. माझं जे शो आहे ते मी दाखवतोय. मला इंटरेस्ट नाही की पेड ब्लॉग बनवणं पैसे घेऊन ब्लॉग बनवणं किंवा काय. मला भरपूर कॉल येतात की तुम्ही ब्लॉग बनवा आमचा आणि आमचं गुणगान गा जास्त आणि तुम्हाला पैसे देतो त्याचे. मला इंटरेस्ट नाही भावनो त्याच्यामध्ये. मला नाही मी पैशासाठी सगळ्या गोष्टी करत नाही. मी एवढं जास्त बोलते त्याचं कारण एवढंच आहे की माझी पब्लिक माझ्यावर नाराज नसली पाहिजे. माझी पब्लिक आहे ती माझ्यावर खुश असली पाहिजे आणि त्यांच्या मनात माझ्याबद्दल कुठला गैरसमज नकोय. तुम्ही माझा ब्लॉग बघितला म्हणून तुम्हाला समजलं की मी तुमचा साऊंड कव्हर नाही करू शकलो त्याचा त्या गोष्टीचा तुम्हाला राग आला असेल कदाचित. पण प्लीज तुम्ही राग मानू नका. नक्की आपण तुमच्या तुम्ही असं मी म्हणत नाही की तुम्ही मला साऊंडवर वाजवायला बोलवा वगैरे काय. पण शक्य असेल तर मी 100% तुमचा ब्लॉग करीन किंवा तुमचं शूट घेईन. आता इथून पुढे मी ब्लॉग बनवायचं सोडून दिले हे तुमचा कॉल यायच्या आधी किंवा तुमच्या बरोबर बोलवायच्या आधी ठरलेली गोष्ट आहे. शिराळाचा ब्लॉग बनवायच्या आधीच मी ठरवलं होतं की शिराळाचा ब्लॉग हा लास्टचा ब्लॉग असेल जो मी शो सोडून केलेला ब्लॉग आहे. म्हणजे मी शो सोडून इथून पुढे ब्लॉग करणार नाही. फक्त मी शोच घेणार जिथं मोठे कॉम्पिटिशन. कारण काय व्हायला लागले ब्लॉगच्या नादात मी माझं नाव गमवायला लागलोय. काय व्हायला लागले तिथं मी प्लेला जिथं पोरांची इच्छा आहे की मी प्लेईंग करावं. लोकांना वाटतंय की मी मोठे मोठे शो जे शो आहेत तिथं मी प्लेईंग करावं. पण तिथं मी प्ले नाही करू शकत का तर मी ब्लॉगसाठी शो घेत नाही. तर हे मला टाळायचं आहे आणि मला पण तिथं शो करायचे आहेत. माझी पण इच्छा आहे की मोठे मोठे जिथं शो आहेत तिथं मी पण प्लेईंग करावं माझं पण तिथं थोडंसं नाव व्हावं. या गोष्टी मला पण वाटतात. तुमच्यामध्ये राहायला मला आवडतं. तुमच्या समोर नवीन नवीन ब्लॉग आणि नवीन नवीन कंटेंट घेऊन यायला मला आवडतं. वी आर ट्रेन मेकर. आपण ट्रेन बनवतोय. तर तुमच्या सपोर्टशिवाय हे सगळं अशक्य आहे. आणि तुम्ही जर माझ्यावर नाराज असाल तर मी नाही हे सगळं करू शकत. तर प्लीज तुम्ही माझ्यावर कोणी नाराज राहू नका. मी मुद्दाहून कुठल्याही गोष्टी करत नाही ठरवून कुठल्याही गोष्टी करत नाही. मी कुणाचंही प्रमोशन करत नाही ही गोष्ट समजून घ्या. मी काही लोक असे पण बोलतात की मी पॉवर प्लसचं जास्त प्रमोशन करतो. तर भावांनो ही गोष्ट पण क्लिअरली तुम्हाला सांगतो. पॉवर प्लसवर मला शो असतात ते मला पेमेंट देतात. त्या गोष्टीचा मी तिथं मी प्लेईंगसाठी जातोय.
म्हणून मी तिथले व्लॉग करतोय. मी ते माझे पर्सनल व्लॉग आहेत. मी पॉवर प्लसचं प्रमोशन करायसाठी मी ते व्लॉग करत नाही. मी माझ्यासाठी व्लॉग करतोय. माझा शो दाखवायसाठी मी माझे पर्सनल एक्सपिरियन्स माझा पर्सनल व्लॉग दाखवायसाठी मी तुम्हाला तो व्लॉग दाखवत असतोय. हा विषय मला कुठल्याही साऊंडचं प्रमोशन करण्यात वगैरे कुठल्याही गोष्टीत मला कोण पेमेंट देत नाही किंवा मला त्याच्यात माझा कुठलाही फायदा नाही. जे मला प्लेइंगसाठी बोलवतात त्यांचं मी दाखवतोय. मी माझा शो दाखवतोय एवढंच मला बोलायचं आहे. एकच गोष्ट डबल डबल व्हायला लागली मला कळते. पण माझी तळमळ समजून घ्या. मला कोणाचंही प्रमोशन करायचं नाही किंवा कोणाचंही मोठेपणा दाखवायचं नाही. मला जे काय दाखवायचं आहे ते माझं दाखवायचं आहे आणि माझ्या पब्लिकला दाखवायचं आहे. तुम्हाला मला एंटरटेन करायचं आहे. तुम्हाला मला कनेक्टेड ठेवायचं आहे. तुम्ही माझ्यासोबत असाल तर मी सगळं करू शकतोय. पण तुम्ही जर माझ्यावर नाराज असाल तर मी नाही काही करू शकत. मी झिरो आहे. तुमच्याशिवाय मी झिरो आहे एवढं लक्षात ठेवा. तुम्ही सपोर्ट ठेवा. तुमचा जर सपोर्ट मला नसेल तर माझं हे करण्याला काही पॉईंट नाही. अक्षरशः मला रडू येते हे बोलताना की तुम्ही माझ्यावर नाराज आहे. तर प्लीज असं काही करू नका. तुम्ही तुमच्यासाठी नवीन नवीन कंटेंट मी नेहमी घेऊन येतोय आणि आपले प्रोडक्शन चॅनल वगैरे या सगळ्या गोष्टी नवीन नवीन मी त्याच प्रयत्नात असतोय. आता कंडिशन अशी आहे की 4 दिवस झाले जेवण भेटलेलं नाही. फक्त नाश्ता करून जगलोय. 4 दिवस झालं कंटिन्यू शो चालू आहे. हे व्लॉग हे कंटेंट एवढं सोपं नाही भाऊनो युट्यूब आणि हे सगळं हँडल करणं एवढं सोपं नाही जेवढं तुम्हाला वाटतंय. खूप जास्त मेहनत घ्यावी लागते आणि पळावं लागतं. खूप जास्त शो हँडल करावे लागतात. एडिटिंग हँडल करावं लागतं. चॅनलवर लक्ष ठेवावं लागतं. कधी कुठला कॉपीराईट येईल कधी चॅनलवर इम्पॅक्ट होईल या सगळ्या गोष्टी चॅनलच्या अनॅलिटिक्स बघावं लागतं. सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. स्वतःची फॅमिली इकडे लक्ष द्यावं लागतं. भरपूर टेन्शन्स असतात प्रत्येकाला. पण हे गोष्टी मी तुमच्यासमोर नाही मांडू शकत. मला तुमच्यासमोर फ्रीली आणि हसत खेळतच राहावं लागतं जसा मी आहे. म्हणजे मी हसत खेळत असतो. मी कुठल्या गोष्टीचं जास्त टेन्शन घेत नाही वगैरे या सगळ्या गोष्टी ठीक आहेत. पण प्रत्येकाला जशी त्याची लाईफ असते आणि त्या गोष्टी सगळ्या हँडल कराव्या लागतात. तर नाराज कोणी राहू नका माझ्यावरती एवढंच मला बोलायचं आहे. आणि आता जवळजवळ व्लॉगमध्ये 10 मिनिटं यातच गेलेत. या सगळ्या हा मुद्दा आता मी सोडून देतो भाऊ. तर प्लीज परत एकदा सांगतो. हात जोडून सांगतो तुम्हाला स्टेअरिंग सोडून की कुणीही माझ्यावर नाराज राहू नका. मी तुमच्यासाठी स्पेशल व्लॉग घेऊन येईन. तुम्ही मला बोलवा तुमच्या शोला. मी नक्की तुमच्यासाठी चांगला व्लॉग घेऊन येईन एवढं मी तुम्हाला गॅरंटी देतो. जे पण माझ्यावर नाराज आहे त्यांना मी सांगतोय. तर एवढंच बोलायचं होतं. मी नाव वगैरे कोणाचंही घेतलेलं नाही याच्यामध्ये. आणि आजचा व्लॉग हा कॉम्पिटिशन मी घेईन कॉम्पिटिशन. पण विराज VM जवळ मी असणार आहे. मी तुम्हाला आत्ताच क्लिअर करतो. मी विराज VM या साऊंडच्या पार्टीकडून पेमेंट घेतलेलं आहे. त्याच्यामुळं म्हणजे मी व्लॉगचं पेमेंट घेतलेलं नाही. मी वाजवायचं प्लेइंगचं पेमेंट घेतलं. लक्षात घ्या मी प्लेइंगचा शो घेतलाय. त्याच्यामुळे मी तिथं प्लेइंगसाठी असणार आहे. त्यामुळे मी तिथंच शूट घेणार आहे. मला बाहेरचे जास्त कुठं फिरता येणार नाही. वेळ भेटला आणि बाहेर फिरलो तर मी जिथं जिथं जाईन तिथलं शूट मी घेईन. पण असं नाही की मी सगळे साऊंड कव्हर करीन किंवा या साऊंडचं घेईन त्या साऊंडचं घेईन. विराज VM बरोबर जे कॉम्पिटिशन होईल ते कॉम्पिटिशन मी कव्हर करीन. तेच कॉम्पिटिशन मी घेईन. पण सगळ्या साऊंडचं कॉम्पिटिशन घ्यायला मला शक्य होणार नाही. कारण मला तिथं साऊंड वाजवायचं आहे आणि माझ्याबरोबर कोणच नाही. मी एकटा आहे. शूट घेण्यासाठी कोणीही माझ्यासोबत नाही. मी एकटा आहे. तुम्ही बघू शकता गाडीमध्ये कोण नाही. ही बाटली बघता या ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटवर आहे. पाणी पित चाललोय मी. एवढंच मला बोलायचं होतं भाऊ. प्लीज कोणी नाराज होऊ नका. आणि असंच प्रेम राहू दे तुमचं सगळं सगळ्यांचं माझ्यावरती. सपोर्ट असंच करत राहा. आतापर्यंत ज्यांनी पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज सगळ्यांनी सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर आणि लाईक केलं नसेल तर सगळ्यांनी लाईक करा. आणि असंच प्रेम राहू दे. स्वयंपीकरण तुमचाच आहे आणि तुम्ही माझे आहात. हक्कानं सांगतो की सगळ्यांनी लाईक करा आणि हा व्लॉग एन्जॉय करा शेवटपर्यंत. व्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे. धमाल मस्ती एन्जॉय सगळं असणार आहे. आणि धन्यवाद मानेन त्या मंडळाचे ज्यांनी मला इन्व्हाइट केलं. श्वितेश तालीम मंडळ थँक्यू सो मच मला इन्व्हाइट केल्याबद्दल. बघूया शो कसा कसा होतोय. एन्जॉयफुल असणार आहे. आता निघतो इथून. खूप जास्त बोलले माझा घसा दुखायला लागलाय. परत एकदा लव्ह यू ऑल भाऊनो. थँक्यू सो मच एवढा सपोर्ट करताय. असाच सपोर्ट तुमचा नेहमी राहू दे. थँक्यू सो मच. आणि आता बंद करतो मी माझी बडबड. बघू पुढे काय काय होतंय. लेट्स गो. ओके भावानो तर फायनली कारदगामध्ये पोहोचलेलोय. आणि इकडे बघू शकता गल्लीत जोडले मेंबर्स आलेले. पुढे गल्लीत साऊंड जोडले. पुढे जोडले लाईट जोडले. आपण कुठे जाऊया. आपण गल्ली जाऊया. चला गल्ली जाऊया. चला बसा. तर इथं लाईटच सेटअप करायचं चालू आहे भावानो. आणि पुढं साऊंडचं सेटअप करायचं आहे. तर साऊंडचं सेटअप कुठं करायचं आहे तिकडे जायचं आहे. आता आपल्याला तिकडे लावा. काय आता कोण गाडी आणणार इथे. हे काय केलंय. कुठलं हे मांडव होता असं गणपतीचा.
व्हायलोग सेटअप जवळ पोहोचलेलो आहे फायनली. आणि साऊंडचा सेटअपचा 4 फुटी ट�प 4 असणार आहेत आणि 2 प्लाझ्मा असं दिसते. दाखवतो पुढं सेटअप काय काय करायचं आपल्याला. तिकडे बघू शकता चाललेली गडबड. किती मंडप होता हे काढून सगळं झालेलं आहे. आता पुढे मंडप होता सगळा. Oh!
फायनली सेटअप बंद झालेले आहेत. काय काय अजून चालू आहेत, दोन तीन पण होऊन जातील बोलते पण आता काही विषय नाही. दोन सेटअप चालू आहेत आय पी एस पण बंद होतील आता ते पण डिपार्टमेंट अजून तिथं बरेच पोहोचत असेल. थोड्याच वेळात सगळे सेटअप बंद होतील आणि आता आपापल्या मंडळाजवळ सगळे सावून जातील. तिथं सगळे सेटअप उतरले जातील आणि सगळे आपापल्या घरी जातील. आता उद्याचा दिवस फक्त राहिला आहे शोचा. सगळे शो कम्प्लीट झालेत, फक्त एक दिवस राहिला आहे आणि एनर्जी बघू शकता आमची. एनर्जी शो संपलाय तरी पण एनर्जी बघू शकता. हे बोलते एनर्जी ते बघू शकता. डी जी आरबास जंगल में शेर जे बघता ते या शेरचा आहे. गाईज बघू शकता फायनली शो एंड झालेला आहे. एक टॉप खाली घेतलेला आहे, बाकी मटेरियल गाडीमध्ये लोड करायचं चालू आहे. आणि हे बघू शकता आपले मेंबर्स मगाचपासून सगळे तंद्रीत होते, आता सरळ झाली. तर फायनली शो एंड झालेला आहे आणि आता इथून मी निघतोय. पुढच्या वर्षी भेटूया बोलवडी यांनी तर नाही तर मग बघू आणि कुठं जाय येणार. चला तर भावानो विशास आहे, मी कारगामधून निघलोय खरं पण घरी जायचं का नाही ते काय समजणं झाले, अजून मी कन्फ्युजच आहे. कारण उद्या कारगावपासून अवघ्या 10 किलोमीटरवर मांगूर या गावात मला शो असणार आहे. सेम गणपती विसर्जनचा शो आहे. तर त्यामुळं आता काय कळणं झाले, जायचं घरी का इथंच कुठेतरी एखाद्या हॉटेलला राहायचं काय समजणार. मी आहे कन्फ्युज. माझी इच्छा तर आहे घरी जायची, घरी म्हणजे इस्लामपूरला फ्लॅटवर जायची. तर जाऊन आराम करून उद्या काहीतरी इस्लामपूरमध्ये काहीतरी काम इकडे तिकडे होईल सकाळचं, त्यासाठी जायची इच्छा आहे. पण उशा असा होणार आहे की आता पोचायला वाजणार आहे 3, मग झोपणार किती उठणार किती, परत सकाळ तर लवकर यायला लागणार आहे. त्यामुळे काय समजणं झालं, कन्फ्यूज आहे. बघूया पुढं काय काय होतंय. चांगलं एखादं हॉटेल भेटलं तर तिथंच राहीन, बघू बाकी पुढचा विषय पुढं बघू. चलो चले मितुबा गावात काय पडत सगळं. चलो आयलो राहायचं का जायचं अजून फिक्स नाही, पण मी चाललोय बिगी बिगी हायवे कड हायवे दोन MIDC मध्ये पोहोचलेलो आहे. आणि हे एक हॉटेल आहे, इथं बघूया रूम अवेलेबल आहे का बघतो, जरा चेक करतो. लॉजिंगचं विषय इकडून नाही, बॅक साईड वरनं वर जायला लागते, बघूया काय काय. तर गाईज फायनली रूम अवेलेबल आहे आणि आता इथंच आजचा दिवस म्हणजे आज रात्री इथंच आराम करून म्हणजे सकाळी 11 वाजेपर्यंत चेकआउट आहे. 11 वाजता इथून निघायचं रूम घेतो. तर भावानो फायनली रूमवरती आपला कब्जा झालेला आहे आणि आता मी इथं झोपणार आहे. तर ऑल ओव्हर शो खतरनाक झाला, साऊंड जबरदस्त वाजला, मजा आली, सगळे साऊंड भारी वाजले. डिपार्टमेंटचा पण काही जास्त विषय नव्हता त्यामुळे शोला मजा आली आणि एन्जॉयफुल झाला शो एकदम. जेवढं ठरवलं होतं त्यापेक्षा चांगला झाला. आणि बघू नेक्स्ट टाइम कारदगाला आपण परत पुढच्या वर्षी आणि येऊ. तर गणपतीचे या वर्षीचा जे सीझन होता तो एकदम फाईन, कधी संपला असं समजलं पण नाही आणि 10 दिवस कधी निघून गेले ते पण काही समजलं नाही. बघूया आता उद्याचा शेवटचा शो असणार आहे आपला गणपती विसर्जनचा. आणि एक मिनिट, पहिल्यांदा मी तुम्हाला रूम दाखवतो. रूम म्हणजे चांगली रूम भेटलेली आहे, मला वाटलं नव्हतं आता एवढ्या रात्री इकडच्या साईडला एवढ्या रूम भेटत वगैरे. मी बघू शकता हे मेरे दो बॅग आहे इधर रुपये, इधर मी सोंगा इथं मी झोपणार आहे. आणि हे मी पडू नये म्हणजे घसरगुंडी होऊन इकडे मी खाली पडू नये म्हणून इथं खांब उभा केला आहे त्यांनी. आणि इकडे TV आहे, वरती लाईटिंग बेटिंग आहे, हे बघू शकता सगळं. आणि इकडं इधर पे सब विषय का विषय आहे, ये देखो ये देखो कल मी शॉवरचे नावंगा ये देखो.
अभी मैं इधर सोऊंगा। खूप जास्त कंटाळा आलाय आणि आता थोडंसं आवरतो पटपट, फ्रेश होतो आणि मग झोपतो, कारण उद्या पण राणा करायचं आहे मांगूरमध्ये। फ्रेश होऊन आलो तर भावानो आवरून वगैरे झालेलं आहे, फ्रेश झालेलं आहे आणि आता थोडीशी झोप गेली आहे माझी, तरी पण मी झोपणार आहे कारण उद्याच्या शोला परत आपल्याला राडा करायचा आहे, त्यामुळे तीच एनर्जी आणि तीच पॉवर शरीरात तयार झाली पाहिजे आणि झोप पूर्ण झाल्याशिवाय ती पॉवर तयार होणार नाही। त्याच्यामुळं आता काय करतो, झोपतो आराम करतो। मला एक फक्त गोष्ट सांगा तुम्ही कमेंटमध्ये की व्हिडिओ कसा वाटला। विषय असा आहे की कॉम्पिटिशन ही कंटिन्यू चालू असतात आणि मी प्लेला उभा असल्यामुळे तिथं मला जास्त फिरता येत नव्हतं वगैरे, काय करता येत नव्हतं, मी जास्त शूट कॉम्पिटिशनचं नाही घेऊ शकलेलो, खाली उतरून वगैरे पुढचं वगैरे जास्त जेवढं शक्य होतं तेवढं मी घेतले, पण असं काही नाही की या मंडळाचं घेतलं नाही त्या मंडळाचं घेतलं नाही, मी विराजवरच होतो आणि विराज वेमोरचं जेवढं काय असेल ते शूटिंग तुम्हाला बघायला भेटलं असेल, बाकी कुठल्या साऊंडचं कॉम्पिटिशन वगैरे काय घ्यायला मी कुठेही गेलो नव्हतो। आणि आय होप तुम्हाला व्लॉग आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल ओवर प्रेस करून ठेवा म्हणजे प्रत्येक व्लॉगचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील। तर भावानो हा व्लॉग आपण आता इथे सेंड करूया, भेटूया अशाच एका नवीन धमाकेदार व्लॉगमध्ये, तोपर्यंत डू लाईक डू सबस्क्राईब हिट द बेल अकाउंट ड्रॉप द कमेंट इन कमेंट बॉक्स, कीप स्माइलिंग कीप सपोर्टिंग अँड लव्ह यू ऑल। Yeah!